अर्थसंकल्पाचा निषेध करत पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने नागरिकांना गाजर वाटून करण्यात आले आंदोलन। अर्थसंकल्पातून राज्य सरकारने जनतेला गाजर दाखवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने गाजर वाटून अनोखे आंदोलन केले। राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले असून या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गाजर वाटून आंदोलन करत अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिकांना गाजर वाटून वेधले राज्य सरकारचे लक्ष। शेतकरी महिला लघु उद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नसून अर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे, त्यामुळे जनतेला गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध करत काँग्रेसने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे। शिंदे फडणवीस सरकारने सद्यस्थितीत कपाशी महत्त्वपूर्ण विषय असताना देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही तर शेतकरी व्यापारी सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असा कोणताही ठोस निर्णय घेतला नसून सामान्य माणसाला गाजर देण्यात आले आहे, त्यामुळे पाचोरा काँग्रेसने शहरात नागरिकांना गाजरचे वाटप करून अनोखे आंदोलन केले। यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना, शंकर सोनवणे, परवेज रसूल खान, रहीम शेख, शाहरुख खान, अमर खान, जुनेद खान, इम्रान देशमुख, जुनेद बागवान, सुनील पाटील, विजय गुजर, राजू गायकवाड, विनोद सुरवाडे आदी उपस्थित होते। या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती। या आंदोलनात शहरातील शेतकरी, सामान्य नागरिक गाजर घेऊन सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते। एबी न्यूज मराठीसाठी चंदू खरे, जळगाव पाचोरा। काल अर्थसंकल्पामध्ये सादर झालेला आहे, शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्प सादर केला, पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही, सर्वसामान्य व्यापाऱ्यांना काहीच दिलं नाही, त्यात तो सर्व हे फेल झालेले आहेत आणि म्हणून याच्या हे त्यांनी गाजर दाखवण्याचं काम केलं आहे आणि याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पाचोरा काँग्रेसकडनं रस्त्यावर उतरून आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना गाजर दिलेला आहे, म्हणजे शेतकरी सर्वसामान्य लोकांना गाजर देऊन जाणीव करून दिली की या सरकारने तुम्हाला फक्त गाजर दाखवलं आहे, गाजर दिलं आहे। 2017 जी कर्जमाफी होती, 34,000 कोटीची वल्गणा केली, घोषणा केली होती, त्याच्यामध्ये 64 अटी अशा होत्या, अटीच्या पूर्ण करू शकत नव्हत्या आणि त्याच अटी त्याच राहिलेले लोक आहेत ते पूर्ण करायचा आता त्यांनी तो टप्पा या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे त्या सरकारचं काम ह्या सरकारमध्ये ते करण्याचं काम करतायत। पुढच्या 5 वर्षाचं काम हे सरकार बोलतो आहे, मलाच आजपर्यंत कळलं नाही आहे की पुढच्या 5 वर्षाचं तुम्ही कसं काय बोलू शकतात, तुम्ही 4 महिन्यानंतर सुप्रीम कोर्ट तुम्हाला राहू देतं का नाही राहू देतं, मग पुढच्या का बोलताय तुम्ही। अर्थसंकल्प हा वर्षभराचा असतो, वर्षभरावर बोलायचा असतो, वर्षभरामध्ये आम्ही काय देणार आहे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना हायसं काय करणार आहेत असा दिलासा देणारा कुठलाही याच्यामध्ये कुठलं घेतलं गेलं नाहीये, म्हणून फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं, म्हणून आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गाजर दिलं आहे। महागाई इतकी वाढलेली आहे की गॅस सिलेंडर वाढलेले आहेत, आताच आजपासून शेतकऱ्यांच्या डिप्या कट करण्याचं काम सुरू झालेलं आहे, शेतकऱ्यांचे कनेक्शन कट होत आहेत, डिप्या बंद होत आहेत, शेतकऱ्यांचं आता जे आता तोंडात आलेला घास आहे तो आता जर त्यांचा जाणार आहे।